मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सगळेजण नाश्ता करत असतात सायली आणि अर्जुन मात्र जांभई देत असतात ते पाहून कल्पना विचारते काय रे तुमच्या दोघांची अजून झोप नाही झाली का तेव्हा आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली पण अर्जुनकडे पाहत असते अर्जुन लगेच गमतीशीर विषय काढतो आणि कल्पनाला सांगतो काय झालं ना मम्मा रात्री अस्मिताई रूम मध्ये आल्यामुळे आमची झोपच झाली नाही आणि मग मी जेव्हा माझ्या बायकोला रूम मध्ये घेऊन गेलो तेव्हा ती हेच म्हणत होती की बरं झालं अस्मिताईला मार नाही मिळाला आणि ह्या सगळ्यामध्ये तिचा मूडच गेला मग तिचा मूड येईपर्यंत खूप उशीर झाला आणि मग आमचं रात्रभर जागरण झालं म्हणूनच आता आम्ही जांभईध्ये असं अर्जुन आता सायलीकडे पाहून म्हणतो कल्पना गालातल्या गालात, गालात हसत असते बाकी सगळेजण त्याच्याकडे रागाने पाहतात तर सायली आता नजर रोखून जेव्हा अर्जुनकडे पाहते तेव्हा अर्जुन आपला गुपचूप नजर चोरतो आणि नाश्ता करू लागतो तेव्हा प्रताप म्हणतो कल्पना माझा नाश्ता झालाय मला याची उत्तरं ऐकायचीच येत हे बोलणंच मला ऐकायचं नाही अर्जुनचं त्यावरती पूर्ण आजी कल्पनाला म्हणतात काय ग तुला तरी काय गरज होती त्याला प्रश्न विचारायची तुझा निर्लज्ज मुलगा पाहिला ना कसं उत्तर देतो ते आणि हे सगळं ऐकण्यापेक्षा कानात शिश्याचा रस ओतलेला बरा असं पूर्ण आजी म्हणतात कल्पना अर्जुनवर आता ओरडते माणसांसमोर तरी असं बोलू नको त्याला सांगते परती अस्मिता आता अर्जुन सायलीला टोमना मारत म्हणते मी मारल्यासारखं करते तू रडल्यासारखं कर मस्त चाललंय हा तुमचं तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो मला माझा नाश्ता रूममध्येच आणून दे कारण की माझी कामं खूप पेंडिंग आहेत काय झालं ना रात्री अस्मिताईमुळे कोणतंच काम करता आलं नाही तेव्हा आता सायली म्हणते अहो पण इथे सगळ्यांसोबत बसून नाश्ता करा ना अर्जुन म्हणतो नको तू आणि नाश्ता रूममध्येच हवा आहे तेव्हा पूर्ण आजी म्हणतात जायचंय ना तुला रूममध्ये मग नीक तो नाश्ता घे आणि बस काम करत तेव्हा असं म्हणून तो सायलीकडे पाहतो तर सायली खूप रागात त्याच्याकडे पाहत असते तर तो गुपचूप आता रूममध्ये निघून जातो आजी तंतन करत असतात आणि म्हणतात निर्लज्जपणाचा कळसच आहे अर्जुन म्हणजे तेव्हा सायली आता पटकन रूममध्ये नाश्ता घेऊन जाते तर इकडे रविराजच्या घरी सगळेजण नाश्ता करत असतात तेव्हा आता सुमनने उतप्पे बनवलेले असतात ती विचारते कसे झालेत उत्तप्पे मी किती छान बनवलेत ना तेव्हा आता नागराज तिला टोमना मारतो आणि म्हणतो गेल्या जन्मीनं नक्की कोणत्या हॉटेलची तू कूक असणार आहेस म्हणूनच एवढे व्हरायटी ऑफ द आयटम बनवतेस तू त्यावरती आता रविराज म्हणतो गप रे त्या सुमनला काय सारखा का तू बोलत असतोस एवढ्यातच राकेश देखील तेथे येतो त्यावरती रविराज म्हणतो काय रे तू पिकनिकला गेला होतास मित्रांबरोबर आला पण तेव्हा हो मी पिकनिकला गेलो होतो पण नवनवीन क्लायंट जॉईन होत आहेत ना म्हणून यावं लागलं अठरा अठरा तास काम करण्याची सवय झाली आहे आता ती कुठे मोडते मग पिकनिक पण नको आणि काहीच नको असं आता तो म्हणत असतो त्यावरती सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात रविराज एखाद्या क्लायंटचं नाव त्याला विचारतो तर तर त्याला काहीच सांगता येत नाही नागराज त्याची बाजू घेऊन म्हणतो अरे मेल कर ना तुझ्या काकाला जे काही नवीन क्लायंट्स चालेत ना त्याची लिस्ट काढली ना तू मग ते मेल कर तेव्हा आता राकेश ठीक आहे असं म्हणतो तर प्रिया टोमना मारत म्हणते की राकेश खरंच तू खूप काम करतो मला तुझी काम करण्याची पद्धत खूप आवडली त्यानंतर आता प्रिया म्हणते की बाबा मला डिझायनिंगचं थोडं सामान पाहायला जायचं मी जाऊ का तेव्हा रविराज हो असं म्हणतो तर मन लावून चांगला अभ्यास कर तरच यश मिळेल असं राकेश तिला आता टोमणा मारत बोलतो तेव्हा प्रिया हो म्हणते तर नागराज देखील तिच्या पाठोपाठ निघतो तेव्हा आता सुमन म्हणू लागते अहो सांबार तरी खा अर्ध ताटात तसंच आहे तेव्हा नागराज म्हणतो खाण्यावरून किती तंतन करत असते ना कळतच नाही तर रविराज म्हणतो सुमन तू मला वाढ मला खरंच खूप आवडले हे डोसे तेव्हा सुमन खूपच खुश होते तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात तर आता सायली तिथेच थांबून असते म्हणून अर्जुन विचारतो काय झालं मिसेस सायली तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याबरोबर तेव्हा सायली म्हणते हो सर मला बोलायचं आहे थोडं तेव्हा तुम्हाला कसं समजलं मला बोलायचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो एवढ्या दिवसात मी तुम्हाला एवढं तर ओळखायला लागलो कारण तुम्ही खाली चालला होतात आणि मग नंतर काहीतरी विचार केला इथेच थांबला आणि इथे एरझाऱ्या घालताय म्हणून विचारलं सायली म्हणते सर मला आश्रमाची खूप आठवण येते काय झालंय ना एवढे वर्ष आम्ही त्या आश्रमात राहिलो लहानाची मोठी झाली तिथे मग त्या आश्रमाची आठवण येणारच ना एकदाच मला आणि कुसुमताईला ते आश्रम पाहू देत ना सर प्लीज तेव्हा आता अर्जुन खूप घाबरतो त्याला धक्काच बसतो आता आश्रमाचा लिलाव होणार ही गोष्ट अजूनही सायलीला समजलेली नाही अर्जुन म्हणतो संध्याकाळी मी तुम्हाला कॉल करतो मग तुम्ही तिथे या तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते तर आता अर्जुनला काय करावं हे सुचत नाही सायलीला सत्य समजल्यानंतर ती कोलमडून पडेल तर आता दुसरीकडे चैतन्य हा बाहेर निघालेला असतो तेवढ्यातच तेथे साक्षी येते आणि गुड मॉर्निंग चैतन्य असं त्याला म्हणते तेव्हा तो म्हणतो काय ग तू तर सरप्राईजच दिलं इथे येऊन तेव्हा आता साक्षी म्हणते महत्वाचं काम करायचं होतं ना म्हणूनच मी इथे आले असं म्हणून ती आता गुडघ्यावर बसते चैतन्यला लाल गुलाबाचं फूल देत म्हणते की आय लव्ह यू चैतन्य माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा हे ऐकताच आता चैतन्य पूर्ण शॉकमध्ये जातो तो म्हणतो अगं इथे सर्वांसमोर काय करतेस तू तेव्हा साक्षी म्हणते कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून ती आता आता सर्वांसमोरच प्रपोज करत असते चैतन्य म्हणतो तू उठ आपण दुसरीकडे जाऊ पण साक्षी ऐकायला तयार नसते ती तेथेच बसून राहते तो पटकन ते फुल घेत तिला म्हणतो की चल इथून अगोदर सगळे बघतायत आपल्याकडे तर आता दुसरीकडे प्रिया बाहेर चाललेली असते नागराज तिला थांबवतो आणि म्हणतो दाखव फोन मला अगोदर तेव्हा प्रिया म्हणते कशाला माझा फोन हवाय तुम्हाला तेव्हा नागराज म्हणतो दाखव म्हटलंय ना मग दाखवायचाच असं म्हणून आता तो प्रियाकडे असणारा नवीन महागडा फोन पाहतो आणि विचारतो तुझ्याकडे पैसे कुठून आले गं प्रिया म्हणते होते माझ्याकडे साठवलेले तेव्हा तो म्हणतो की तुझ्या या अशा भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे एक लबाड कोल्हा लपलेला आहे हे मला चांगलंच माहिती आहे कारण ह्या प्रॉपर्टीवर फक्त माझा आणि माझा हक्क आहे जर पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केला ना तर तुझा जीव घेईल प्रिया असं म्हणून नागराश्रीला सरळ सरळ धमकी देतो ताक्षीसाठी मी काम करते ना त्यामुळे ती मला पगार देते त्यातूनच मी हा फोन घेतलाय तेव्हा नागराज म्हणतो पाहतो मी नक्की काय प्रकरण आहे ते दुसरीकडे अर्जुन हा ऑफिस मध्ये येतो आणि मग तेथे आल्यानंतर विचार करत असतो की मिसेस अचानक आश्रम पाहायची गरज का वाटली असेल त्यांना काही नसेल ना चैतन्य देखील तितक्यात तेथे येतो तो, तो विचारतो काय रे अर्जुन कसला विचार करतो अर्जुन म्हणतो मिसेस सायलीनचं डोकं फिरलंय कारण त्यांना आज आश्रम पाहायला जायचंय तेव्हा चैतन्य म्हणतो मिसेस सायलीनची तक्रार तू सारखा सारखा का करत असतोस तेव्हा ते 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 हो अर्जुन म्हणतो मग काय करतो आता चैतन्याला फोन येतो तेव्हा त्याच्या माणसाकडून त्याला समजतं की मेजरमेंट घेत आहेत कारण आता रेस्टॉरंट उभं करणार आहेत त्यावरती आता चैतन्य फोन ठेवतो आणि अर्जुनला त्याबद्दल सांगतो तेव्हा आता अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसतो की हे कसं काय झालं तर इकडे सायली मनातल्या मनात विचार करत असते की आज आश्रम पाहता येणार आहे दुसरीकडे कुसुम ही त्या काकांना सांगते जो सार्वजनिक नळ आहे ना तो व्यवस्थित करा कारण ह्या बायकांना एकमेकाचे झिंझाऊ पडतात तेवढ्यात असतील आता सायलीचा फोन येतो तेव्हा सायली म्हणते की आपल्याला आपल्या घरी जायचंय संध्याकाळी पण अर्जुन सर मला आता संध्याकाळी तिकडे घेऊन जाणार आहेत तेव्हा कुसुम म्हणते हो मी पण येते मग तर सायली आता पुढे सांगत असते आपण स्वयंपाक घरातली सगळी भांडी काढू आणि त्याचबरोबर मागे जो पाला पाचोळा साठलेला असेल ना तो पण स्वच्छ करू तेव्हा आता कुसुमला देखील खूप आनंद झालेला असतो कारण खूप दिवसांनी ती पण घरी चाललेली असते तर आता दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन सिल्वरस्टोन कंपनीची सगळी माहिती काढत असतात पण त्यांना ती मिळत नाही त्यांच्या कंपनीच्या इन्फॉर्मेशनमध्ये जो फोन नंबर दिलेला असतो तो सुद्धा चालू नसतो आणि त्याचबरोबर जो मेल आय डी दिलेला असतो तो पण चालू नसतो म्हणूनच आता अर्जुन चैतन्यला जरा वेगळा संशय येतो त्या बोगस कंपनीची कसून चौकशी करायला घेतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य त्या आश्रमाजवळ येतात आणि नक्की कुणाची कंपनी होती नक्की हा आश्रम कुणी विकत घेतलाय हे विचारू लागतात तेव्हा तेथे असणारे कामगार म्हणतात आम्हाला नाही माहीत दुसरीकडे सायली आता अर्जुनला सारखा कॉल करत असते कल्पना विचारते अगं काय झालं तुला तू सारखा अर्जुनला का कॉल करते तेव्हा आम्हाला आश्रमात जायचं होतं पण ते अजून तिकडे आलेच नाहीत म्हणूनच मी कॉल करते त्यांना मला काळजी वाटते तेव्हा आता सगळेजण काळजीत पडतात दुसरीकडे आता चैतन्य त्याला सांगतो हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय अर्जुन आपल्याला काहीतरी दुसऱ्या मार्गाने जायला हवं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब